सेवा संस्था ट्रस्ट, माऊली अनाथ आश्रम, माळेगाव नसरापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे. भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. आणि या परिसरात अशी काही मंडळी मिळाली पोक्त विचाराची, की त्यांच्या पोक्त विचारधारेतून जे मी मार्गदर्शन घेतलं, जो आदर्श डोळ्यापुढं ठेवला, आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं मी एकटा प्रवासात राहिलो. नाही तर मी एकटा प्रवासात राहण्यासारख्या स्वभावाचा माणूस नाही. पण वस्तुस्थितीनं एकट्यानं प्रवास करावा ही जी पवित्र विचारधारा मनामध्ये निर्माण झाली, त्याला एकमेव कारणीभूत म्हणजे पुणेकर. कारण पुणेकराची जी विचारश्रेणी आहे ती फार गोंडस आहे महाराज. आणि म्हणून मी हमेशा ऋषिकेशला असताना देखील हेच वाक्य बोलायचं, पुणे जिल्ह्यातलं कुत्रं जरी आलं तरी मी त्याला नमस्कारच करणार. माझ्यासाठी या मातीतला माणूस ना माणूस आदरणीय. कारण पुणेकरांची जी शैली आहे, जी हातोटी आहे, ती आगळी वेगळी हातोटी आहे महाराज. पुणेकराचा सर्वात मोठा गोंडच गुंजर काय असेल तर पहिली गोष्ट ती उतू जाऊ देत नाही. पुणेकराचा गोंडस गुण कोणता ती उतू जाऊ देत नाही. आमच्याकडं मराठवाड्यात असे प्रेम करणारी कमी नाहीत, प्रेम एवढं करतात पाय धुणार, पायाचं तीर्थ घेणार, पण टायम पडल्यावर पायातलं काढणार. एवढं उतू जाऊ द्यायचं काम आमच्या पुणेकराकडनं. कसला भी कडुळा बांधून, कसल्या भी स्वभावाचा माणूस पुण्याला आला, महाराज पुणेकरानं वटीतच घेतला, त्याला वापस जाऊ दिलं नाही. त्याच्यात कराड परिवार सुद्धा आला. आमच्या ताई अवयोगानं डॉक्टर विश्वनाथरावजी कराड, जगविख्यात असलेली महान मूर्ती, त्यांच्याकडे इथली कमिटी गेली होती. कराड साहेबांना स्वतः नाही येता आलं अडचणीमुळं, पण त्यांच्या अर्धांगी आमच्या काकू आज आवर्जून वेळ काढून उपस्थित आहेत महाराज. फार मोठा परिवार आहे, मोठं. महाराष्ट्रातलं परमार्थाने संसार आणि शिक्षण हे त्रिकूट ज्यांच्याकडं साध्य झालं आहे असा परिवार म्हणजे कराड परिवार. आणि त्या काकू आज इथं हजर आहेत. पण त्यांना देखील एवढी उंची गाठायला पुणेकरांनीच आधार दिला हे सत्य. कारण हे पुणेकरांना साधलंय इथल्या मातीत तो नैसर्गिक गुण आहे. आणि त्यामुळं मगाच एक जण म्हणला, आमचं नामदेव म्हणला, तुम्हाला पुण्याला यायचं म्हणलं की भरता आल्यासारखं येतं. म्हणलं प्रश्नच नाही. कारण पुणेकर म्हणजे माहेर घर आहे. पूर्वी माहेरात आली ना, एक तर तिला लाजायची गरज नाही, आणि कुणाला बोलली सण कुठं गेलतीस म्हणून कुणी विचारित नाही. त्याच्यामुळं माहेरात निघत असताना कोणती मी मुलगी बिंदास नव्हती. हां, तसं पुणेकराकडे पुण्यात यायचं म्हणलं पुणेकर की महाराज, पुणेकरांचं एका शब्दात बोलायचं म्हणजे मी स्वतः पुणेकरांचा सदैव ऋणी असलेला माणूस आहे. अहो विचार करा, ज्ञानोबाराय देखील मराठवाड्यातलेच न, पण त्यांनाही माहिती आहे उंची गाठायची असल्यावर पुण्यालाच यावं लागतं. ज्ञानोबाराय मराठवाड्यातलं, आपे गाव जन्मगाव मराठवाडा, पण ज्ञानोबारायनी देखील इथंच येऊन समाधी घेतली. त्यांना माहिती याच्या इतकी मजेदार जगात जागा नाही. आणि ज्ञानोबारायच्या समाधीची जागा जगाच्या मालकानं चॉईस केलेली जागा आहे महाराज. हा, नाही तर ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले तीन देवाला विठ्ठल विल, ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तुझी होशी, परी समाधी हे तुझं पाशी घेहे न मी देवा. मग विठोजी म्हणे आपण कोण? अगोदर ज्ञानोबाराय देवाला म्हणलेत मी तुझ्याजवळ समाधी घेणार आहे. भगवंतानं सांगितलं ज्ञानोबा गडबड करू,
तुझ्या समाधीची जागा मी फार अगोदर शोधून ठेवली, तिचं नाव आळंदी आहे. का कशी त्याचं वर्णन फार महाराज ते वर्णन करायला लागल्यावर हे कीर्तन बाजूला राहील. हां, ते स्वतंत्रच विषय महाराज. समाधी महिमा प्रकरण म्हणून नामदुराईकडे फार मोठं लिखाण आहे. मुद्दा एकच, पुणेकर मंडळीला खरोखरच आश्रय देणं, प्रेम करणं आणि ते टिकून ठेवणं ही हातोटी जबरदस्त आहे. आज एवढा मोठा वैभवशाली सोहळा, आ नवनाथ पाहिला तर महाराज पोरगा असा इतिन मोजायसारखा. टेप बिलावायची गरज नाही, फुटपट्टीनं मोजायसारखी उंची गडेची. कुणी जर म्हणले का ना ह्या कार्यक्रमाचा ह्यो संयोजक आयोजक आहे तर माणसं म्हणतील नाही नाही हे डुप्लिकेट कोणतरी दाखवायचं. पण महाराज केवढं आपण सर्वांनी प्रेम केले. आणि एक गोष्ट सत्य, अहो एक एक नाथ मिळत नाही, नऊ नाथ आहे. हे बी विशेष आहे ना, सर्व नाथ मिळून हे नऊ नाथ आहे. हा कमी नाथ नाही त्यो बी, सारा नऊ मिळू नाही त्यो बी. म्हणजे अष्ट पैलूपेक्षा नऊ आहे, पुढचा एक एक्स्ट्रा आहे महाराज. हा कारण आमच्या कुणाच्या डोक्यात नाही की त्यानं निराधार योजना कुटुंबरोबर काढली महाराज, राईट काढली. हा अनाथ बालकाला आपण शिक्षण देऊ ही स्कीम डोक्यात येणं म्हणजे त्याच्या नावाला त्यानं सार्थक केलं महाराज वस्तुस्थितीनं. हा नाही तर आमच्याकडे शेकडो विद्यार्थी घडले. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते आपल्याकडून चांगलं कार्य व्हावं, आपण चांगलं करावं अशी प्रत्यक्ष अपेक्षा. बळीजाऊपणा म्हणून नाही, ज्ञानेश मिशन संस्था असेल, भगवान बाबा वारकर शिक्षण संस्था असेल, एवम वेदांत साधनास्तरी गुरुकुल ट्रस्ट असेल, या तिन्ही ठिकाणचे मिळून जर कीर्तनकार मोजले तर निदान निदान 500-600 सॉलिड कीर्तनकार झाले असते. हे मी शास्त्रीय अंगानं तयार असलेले कीर्तनकार सांगतो, असे अर्धवट शिकलेले वेगळे. वेदांत साधनास्थली या ट्रस्टमध्ये फार उत्कृष्ट महाराज स्वामी भारतानंदच्या मार्गदर्शनाखाली फार विद्यार्थी तयार झाले. महाराष्ट्रात कमीत कमी आज 50 गादीवर विद्यार्थी आपले बसलेले असते. उत्तर हिंदुस्थानमध्ये सोहम आश्रम म्हणून आहे, त्याची पॉवर जर सांगायची झालं तर एका कॅबिनेट मंत्री एवढी पॉवर आहे त्या आश्रमाच्या मेन मंडलेश्वराची. आणि त्याचा महामंडलेश्वर स्वामी सत्यमानंदजी स्वामीजीची म्हणजे आपल्या संस्थे म्हणजे अर्थात आश्रमाची विद्यार्थी आहेत. थोडक्यात कैलास आश्रम काशीचे मंडलेश्वर आशुतोषानंदजी संस्थेचे आपल्या आश्रमाची विद्यार्थी. माणसं मोठी घडून गेली पण निराधार बालकाला आधार द्यावा ना असली संस्था काढून आपण जीवन वाहून घेऊन हे काम करावं इतकं गोंडस काम फक्त आमच्या नवनाथ महाराजाला सुचलं. सर्व विद्यार्थ्यांनी त्याचं मागच्या वेळेला सत्तात स्वागत केलं, म्हणले अरे आमच्या कुणाच्याच डोक्यात आलं नाही ना हे असलं करावं म्हणून. पण एवढं काम सुंदर असं कार्य हाती धरलंय. कसं आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. संकल्प सत्य असल्यामुळं दाता नारायण तो कुणाच्याही रूपानं कसा उभा राहील हे सांगता येत नाही. अ विचार कर, पहिल्या जागेवर संस्था होती पलीकडे, त्या संस्थेच्या रहिवासामध्ये बिघाड झाला, अचानक थोडा निर्णय मालकाने त्यांच्या व्यक्तिगत काय अडचणी असतील त्या अडचणीमुळे घेतला. पण एवढी आता जवळजवळ त्या टायमाला भाऊ किती 90 विद्यार्थी महाराज, एवढ्या विद्यार्थ्याला घेऊन राहायचं कुठं, कारण निवारा अपेक्षित आहे.
पण माऊली अनाथ आश्रम ही माऊली शब्द आमच्या माऊली झेंडेनी सार्थक केला. माऊली होऊनच पावली महाराज ती झेंडे कमी. हा माऊली झेंडे यांनी अचानक निर्णय घेऊन सांगितलं, माझं सारं बाजूला ठेवतो आणि हे सारा बंगला, ही राहायची व्यवस्था आणि इथं काय कमी असेल ती मी पूर्ण करून देतो, इतर पहिला आश्रयदाता म्हणजे माऊली झेंडे. आणि मला पक्क माहिती पुणे जिल्ह्यात एक एकाहुनी बळी रे अशी माणसं आहेत महाराज. व्यक्तिगत स्वतः वेळ द्यायची नाहीत परमार्थाला, पण आर्थिक विषयानं पुणेकर कंपनी कधीच कमी पडत नाहीत हे खात्री. कोणत्या ना कोणत्या रूपानं सहयोग सहकार्य करणारच त्यात शंका नाही. माऊली झेंड्यांनी अचानक या गोष्टी घडल्या तरी महाराज एवढ्या 100 विद्यार्थ्यासहित सर्वांची अवस्था स्वतःच्या बंगल्यात केली. आजपर्यंत विद्यार्थी सारे तिथंच राहत आहेत. हे सिंहाच्या वाट्याचं काम केले महाराज, मोठ्यातलं मोठं. आणि दुसरे आश्रयदाते म्हणजे आपल्या जागेचे मालक, मला वाटते बापू पांगारे, कारण हे आश्रयदाते म्हणजे अति मोलाचा विषय महाराज. आता पुणे जिल्ह्यामध्ये सोनं स्वस्त आहे पण जागा महाग आहे. पण असल्या मौखिक ठिकाणी इकडं भगवान बनेश्वराचं अधिष्ठान आहे, इकडं सारा वर गडाकडं गावाकडं जाणारा मुख्य रोड आहे, एवढी मोठी नदीचं पात्र इथं आहे, निसर्ग सौंदर्य प्राप्त असलेली जागा. नसरापूर म्हणजे तालुका प्लेसचे टोटल व्यवहार इथं होणार, हे बाजारचं गाव. ह्या जागेची किंमत शब्दातून करता येईल नाही, पण महाराज कुठलाच विचार न करता या जागेत एक पवित्र काम व्हायलंय असा आमच्या बापूनी विचार करून महाराज व्यवहार व्यवहाराच्या परीनं साधला, पण जागा दिली म्हणजे दिलीच. बापू नमस्कार आहे, आश्रयदाता किमतीचा आहे महाराज. हो भूमिदाने होशी भूपाळू नमदुराय म्हणतात, भूमिदान करणारा पुढच्या जन्मात राजा होत असतो, राजा हे लक्षात असू द्या. भूमिदाने होशी भूपाळू कनकदाने कांती निर्मळू असं आहे. आणि या सर्व कार्यामध्ये प्रमुख जे आधारस्तंभ म्हणून काम करणारे खंबीर खांब, जी इमारतीला भूकंप झाला तरी तडा जाणार नाही असे मजबूत खांब म्हणजे आमचे दत्ताभाऊ मांगडे, ते संतोषराव बांदल, ही मंडळी म्हणजे असली निबर खांब मिळाले की असं व्हायब्रेशन होईल आणि कधीतरी हलल डोलल आणि फाउंडेशन गडबड कर. नाही नाही, ही माणसं मजबूत मिळाल्यामुळं आज या कार्याची जी चालत असलेली वजनदार भूमिका आहे. आणि सहयोग सहकार्याच्या बाबतीत तर महाराज पुणेकरांच्या बाबतीमध्ये आम्हाला अनुभव आहे. संस्था मराठवाड्यात जरी आम्ही चालवित असलो तरी आश्रमाला संस्थेला एकट्या पारवणीनं तांदूळ पुरवलेले आहेत महाराज, एकट्या पारवणीनं. आणि पारवडी गाव, त्या गावची माती बी विशेष आहे महाराज, कमीत कमी एक 7-8 कीर्तनकार त्या मातीत तयार झाले, गाणारी वाजविणारी. एखाद्या एखाद्या मातीत उगवलं की चांगलं उगवून जातंय, काय तसं नसतंय. भूमीचे मार्दव सांगे कोंभाचे लवलो, आपलं कृष्णा महाराज आहेत, नवनाथ महाराज, आमचा अक्षय, पुन्हा काय ह्याचं नाव माऊली पवार, हे पारवडीतलं सांगायलो, गणेश वगैरे सोनवडीतली. हा म्हणजे एकट्या पारवडी गावामध्ये गाणारी वाजविणारी कीर्तनकार ही मंडळी तयार झाली. नी गाव छोट आहे पण पक्क परमार्थाला अनुकूल असलेली माती आहे. आज या पवित्र कार्यामध्ये खरं तर या भागातलं पहिलं बाळकडवं
आणि पहिली परमार्थाची श्रीगणेश करायला लावणारा आरकेशेट. आरकेशेट ह्या विद्यार्थ्यांना घडविलं पाहिजे ना, आपल्या भागात गायक वादक तयार झाले पाहिजे. आरकेशेटनं पारवडीतून ही विद्यार्थी माऊली लिमन गणेश भगत ही पहिली विद्यार्थ्याची बॅच आळंदीच्या संस्थेत आणून शिकवायला त्यांनी पहिली श्रीगणेशा करून घातला. आज फक्त दुर्दैव एकच आहे की आपल्या सर्वांचा आमचाही अति लाडका माऊली आज आपल्यात नाही. एवढी गोष्ट मात्र अंतःकरणाला चुपुटणारी आहे. माऊली जर आज असायला तर या भागातला गायकी क्षेत्रातला हिरा होता महाराज. हा चालेल नाही, माऊली नसल्याचं भान हे कायम होणारच. आणि आमच्या नवनाथ महाराजाला सर्वात मोठा आश्रयदाता संभाजी कोंडे उर्फ चिंगूनाना वजनदार आश्रयदाता होता. दुर्दैवानं आयुष्यक मर्यादा कमी, नानालाही जावं लागलं. आणि विशेष आजच्या मितीला बरीचशी कोंडे कंपनी आहेत, अनिल कोंडे आदी करून, की जे सहयोग सहकार्यामध्ये आजही प्रमाणिकपणे नवनाथ महाराजांच्या या पवित्र कार्यामध्ये सहभागी आहेत. माझा योग चांगला या पवित्र कार्यामध्ये खरीच्या वाट्यानं हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा योग आहे. चिंतनातला अभंग मला वाटतंय बहुतेक आमच्या तळखरी मंडळीच्या हो आपले लहूजी सभापती. ही माणसं म्हणजे महाराज दिलदार मंडळी आहेत. यांच्या या कार्याशी भावना जोडणं म्हणजे या कार्याची 100% उभारणी करणे. उर्वरित कामासाठी सर्व वक्ते आपल्याला या कार्याची जाणीव करून दिलेली आहे. मी एवढंच पक्क मनात खुणगाट बाळ घेतो की पुणे जिल्ह्यातलं कार्य मराठवाड्यात येऊन पुणेकर सहकार्य करतात, ऋषिकेश हरिद्वार पर्यंत सहकार्य करतात. हे तर आपल्या मातीतलं कार्य आहे. इथं एखादा धनी उठला तर हे काम करून देईल महाराज. इतकी मोठी लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसौरे ना कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. म्हणविता त्यांचे दास पुढे आसौरे ना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरे ना शिव भोळा चक्रवर्ती पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम पाय माझे चित्ती वाची वदता शिव नाम दयान बाधी क्रोध काम. हे तो एक संता ठाई
लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसौरे ना प्रस्तु माऊली अनाथाश्रम निराधार बालकांना सुसंस्कारित बनवायचं काम या संस्थेद्वारा केलं जातंय. या संस्थेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सर्वांना ज्ञात व्हावं या पवित्र उद्देशाने आयोजित केलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये आपल्या सर्व पंचक्रोशीतील भाविकांची वस्तुस्थितीनं आपल्या सर्वांची हाजरी हीच या संस्थेचं भविष्य आहे. आपण पूर्ण वेळ देऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी आहात याच्यावरून स्पष्ट आहे. या सबंध परिसराची या चालत असलेल्या कार्यावर आपली काशवी नजर असल्याचं हे आपल्या हाजरीतून प्रमाणपत्र सिद्ध आहे. तुम्ही वेळेतला वेळ काढून या ठिकाणी येत आहेत. एवढी मोठी कार्यक्रमाची वैभवशाली पद्धतीनं शोभा वाढवतायत याच्यावरून स्पष्ट आहे की चालत असलेल्या पवित्र कार्यामध्ये आपापल्या परीनं सहयोग सहकार्य सहानुभूती हे स्पष्ट आहे. या संस्थेचं उभारणीचं काम पवित्र हेतू डोळ्यापुढं ठेवून आपल्या सर्वांची सुपरिचित मूर्ती ज्यांनी हा सोहळा आयोजित केला किंबहुना या संस्थेची उभारणी करायचं मानस आणि धाडस ते म्हणजे श्री हरिभक्तपरायण नवनाथ महाराज लिमन ज्यांच्या पवित्र विचारधारेतून अनाथ बालकांना सहारा द्यावा आश्रय द्यावा आणि भौतिक शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षणाचाही धडा दिला जावा. आध्यात्मिक अंगामध्ये कलात्मक शिक्षण देऊन त्याला स्वतःच्या सन्माननीय जीवनाची ही नीव म्हणा पायाभरणी म्हणा या संस्थेतून केल्या जाते. आणि या पवित्र कार्यामध्ये आपण सर्व मंडळी सहभागी आहात. सर्वप्रथम सर्वच आपण उपस्थित असलेल्या लहान थोराला मनापासून नमस्कार. भाविक विश्वासीन तुका म्हणे नमन त्याशी. आपल्या भावना श्रेष्ठ आहेत. या पवित्र विचाराला पवित्र कार्याला आपण खरीच्या वाट्यानं का होईना सहयोग सहकार्य दर्शवित आहेत. महाराष्ट्रातली ख्यातनाम आमची गुरुबंधू मंडळी प्रेमी मंडळी कीर्तनकार या ठिकाणी वेळेतला वेळ काढून येऊन कार्यक्रम करून गेलेत किंबहुना मार्गदर्शन त्यांनी सुंदर असं केलंय. माझा योग चांगला या परिसराचं प्रेम आणि त्यातली त्यात नवनाथ महाराजासारखी सर्व आमची विद्यार्थी बंधू त्यांच्याही भावना तेवढ्या दृढ आणि म्हणून हा सर्वांचा प्रेमाचा विषय म्हणून शिवेचा सुयोग आहे. पहिली गोष्ट पुणे जिल्हा म्हणजे आम्ही आमचं माहेरघर मानतो. आमची जन्मभूमी मराठवाड्यात पण आम्हाला घडविण्याचं काम जर कोणी केलं असेल ते पुणेकराने केलं महाराज. याच मातीतलं अन्न खाऊन आम्ही शिकलो आणि आज आम्ही परमार्थिक
पथ म्हणा, रस्ता म्हणा, मार्ग म्हणा, या मार्गानं जी प्रवासात आजही आहोत याचं एकमेव कारण पुणेकरांच्या मार्गदर्शनाची, पुणेकरांनी दिलेल्या शिकवणीची ही आमच्याबरोबर शिदोरी आजही आहे. वस्तुस्थितीनं आमचं बाळपण, जिथं आम्हाला बाल संस्कार म्हणतो, ते आमच्या बाल्यावस्थेत माझं बाळपण पूर्ण आळंदी, मावळ, मग एवं भोर, वाई या परिसरात गेले. सेवा संस्था ट्रस्ट माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे. भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हॉटस्पॉट इथंच आहे बरं का.